निवडक बालकुमार साधना ज्ञानेश तू कुठे आहेस लेखन विवेक सावंत सादरीकरण दीपाली प्रिय मुलांनो मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यात सातवीत शिकत असलेल्या एका मुलाची चार पाच वर्षापूर्वी खरोखर घडलेली ही गोष्ट आहे त्या मुलाचा सत्कार झाला त्या कार्यक्रमात मी एक पाहुणा होतो त्याचे नाव मला आठवत नाही पण त्याची स्फूर्तीदायक गोष्ट लक्षात घेतली तर त्याला ज्ञानेश असे नाव देणे योग्य ठरेल ज्ञानेशच्या खेड्यात अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा फुलवल्या पिकवल्या होत्या बरीच गुंतवणूक करून शेतकरी आपली डाळिंबे बाजारात विकून चांगली कमाई करीत असत पण डाळिंबांच्या बागांची नासधूस रात्रीच्या वेळी रानडुकरांकडून व्हायची म्हणून राखण करावी लागायची शेतकऱ्यांना ती एक मोठीच चिंता असायची ज्ञानेशच्या वडिलांच्या डाळिंबाच्या बागेत एका रात्री रानडुकरे शिरली आणि त्यांनी हातातोंडाशी आलेली ती बाग अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकली डुकरे बाग उद्धवस्त करतात हे गावातल्या सगळ्यांबरोबरच ज्ञानेशशाही ऐकिवात होते परंतु या भीषण समस्येने थेट त्याच्या घरातच प्रवेश केला होता बागेसाठी घेतलेले कर्ज आता कसे फेडायचे या विवंचनेत त्याचे वडील आणि त्याचे इतर कुटुंबीय अक्षरशः खचून गेले होते घरातल्या वातावरणात पूर्ण नैराश्य पसरले होते सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले होते ज्ञानेश पण अशाच खिन्न मनस्थितीत शाळेत जात होता पण शाळेतल्या शिकवण्याकडे त्याच्या अजिबात लक्ष लागत नव्हते आपली ती बाग आणि आपल्या वडिलांचा हातास चेहरा राहून राहून त्याच्या डोळ्यांपुढे येत होता असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी एखादी वीज चमकून जावी तशी एक कल्पना ज्ञानेशच्या डोक्यात आली आता तो नेहमीप्रमाणे रोज शाळेसाठी घरातून बाहेर पडायचा पण शाळेत न जाता गावात वणवण भटकत राहायचा शाळेत येण्याऐवजी ज्ञानेश गावात भटकतोय हे त्याच्या शिक्षकांनी बघितले त्यांनी ज्ञानेशच्या वर्गमित्रांबरोबर ज्ञानेशच्या वडिलांना असा निरोप पाठवला की ज्ञानेश शाळेत नियमित न आल्यास त्याला शाळेतून काढून टाकले जाईल ज्ञानेशचे वर्गमित्र त्याला वाटेतच भेटले शाळेत येण्याऐवजी तू गावात वणवण का भटकतेस अशी विचारणा त्यांनी केली त्यावर ज्ञानेशने उत्तर द्यायला बराच वेळ टाळाटाळ केली पण मित्रांनी त्याचा पिछा सोडला नाही अखेर ज्ञानेश म्हणाला वडिलांची अशी हताश आणि निराश मनस्थिती मला पाहत नव्हती त्यामुळे अनेक विचार माझ्या मनात थैमान घालत होते आणि मग एखादी वीज चमकावी तशी एक कल्पना माझ्या डोक्यात येऊन गेली बागेत रात्री आलेली रानडुकरे आपल्या गावात फिरणाऱ्या रानडुकरांपेक्षा वेगळी असली तरी गावातल्या डुकरांचे निरीक्षण करून आपल्याला काही उपाय सापडू शकेल असं माझ्या मनात आलं म्हणून मी गावातल्या डुकरांच्या मागे फिरतोय गुरुजींना वाटत असेल की मी शाळेला दांडी मारून गावात वणवण भटकतोय पण ते खरं नाहीये वर्गमित्र म्हणाले मग तू डुकरांच्या मागे का फिरतोयस त्यातून का मिळणार त्यावर ज्ञानेशने आपल्या मनातला आडाखा त्यांच्या पुढे बोलून दाखवला ज्ञानेश म्हणाला डुकरांच्या मागे फिरून मी अशा एका जागेचा शोध घेतोय जिथे डुकरं जायला घाबरतात किंवा जायचं टाळतात मित्रांना हे ऐकून आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं अशा जागेचा शोध घेऊन तुला काय मिळणार त्यावर ज्ञानेशने आपल्या मनातला पुढचा बेत मित्रांपुढे उघड केला ज्ञानेश म्हणाला मला जर जा अशी जागा सापडली जिथे डुकर जायला घाबरतात किंवा जाण्याचं टाळतात तर डाळिंबाच्या बागेत त्या जागेसारखीच परिस्थिती निर्माण करायला माझ्या वडिलांना मी सांगेन मग रानडुकर तिकडे यायला घाबरतील किंवा त्या जागेच्या जवळपास फिरकणारच जा नाहीत आता मात्र मित्रांना ज्ञानेशकडे बघून हसावे की रडावे हे कळेना त्याचा हा विचार म्हणजे कवी कल्पना आहे असे त्यांना वाटले त्याची भरपूर टिंगल करून मित्र निघून गेले ज्ञानेशच्या मनाने काय घेतले होते कुणास ठाऊक पण मित्रांच्या टिंगल टवाळीने तो अजिबात खचून गेला नाही त्याने डुकरांच्या मागे फिरण्याचा ध्यास तसाच निग्रहाने कायम ठेवला आणि काय आश्चर्य एके दिवशी ज्ञानेशला तशी जागा शोधण्यात यश आले त्याने चिकाटीने केलेले प्रयत्न यशस्वी झाले ज्ञानेशला अनेक वेळा निरीक्षण करून आता हे पक्के समजले होते की डुकर काही केल्या न्हाव्याच्या दुकानाच्या आसपास फिरकत नाहीत ज्ञानेशने डुकरांसाठी काही खाद्यपदार्थ सुद्धा न्हाव्याच्या दुकानापाशी ठेवून बघितले पण तरीही डुकर तिथे जाण्याचे टाळत आहेत हे त्याच्या लक्षात आले निसर्गाचे एखादे रहस्य आपल्या संशोधनाअंती सापडल्यावर एखाद्या वैज्ञानिकाला होतो तसा विलक्षण आनंद ज्ञानेशला झाला ज्ञानेशने डुकरांच्या वर्तनाचे हे रहस्य आपल्या वडिलांना काकांना आणि घरातल्या सगळ्यांना सांगितले काकांचा त्यावर विश्वासच बसेना मग ज्ञानेश काकांना दुसऱ्याच दिवशी बरोबर घेऊन गेला डुकरांच्या मागे फिरून तो सांगत असलेली डुकरांची सवय खरी असल्याची खात्री त्याने काकांना पटवून दिली डुकरं असे वर्तन का करत असतील असे काकांनी विचारल्यावर ज्ञानेशने असा तर्क लढवला डुकरं जोरजोरात श्वासोच्छवास करतात त्यामुळे न्हाव्याच्या दुकानाभोवतीचे केस त्यांच्या नागपुड्यात आतवर जात असतील ते बाहेर काढायला डुकरांना काही केलं जमत नसेल आपला तर्क पुढे नेत ज्ञानेश म्हणाला कदाचित ते केस तोंडा वाटे घशात गेले तर आपल्याला होतो तसाच त्रास डुकरांनाही होत असेल मग ज्ञानेशने वडिलांना आणि काकांना आपल्या मनातली नामी युक्ती सांगितली तेव्हा निराश असलेल्या त्याच्या चे वडिलांच्या चेहऱ्यावर थोडा उत्साह दिसू लागला ज्ञानेश म्हणाला आपली बाग उद्ध्वस्त झाली असली तरी माझ्या मित्राच्या वडिलांची बाग अजून शिल्लक आहे ती डुकरांपासून वाचवता येईल असं मला वाटतं त्यानंतर वडील आणि काकांना घेऊन ज्ञानेशने थेट न्हाव्याचे दुकान गाठले न्हाव्याकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर साठलेले केस त्यांनी मिळवले आणि आपल्या मित्राच्या वडिलांच्या डाळिंबाच्या बागेभोवती असलेल्या काट्याकुट्यांच्या कुट्यांच्या कुंपनाभोवती सहजासहजी उडून जाणार नाहीत अशा बेताने पसरवले मित्राच्या वडिलांनाही या कल्पनेबद्दल कुतूहल निर्माण झाले मग रात्रीच्या वेळी ज्ञानेश त्याचे वडील व मित्राचे वडील आणि काका ही सगळी मंडळी झाडावर बसून डुकरांची टेहळणी करू लागली आणि एके दिवशी त्यांची चिकाटी फळाला आली त्या रात्री रानडुकरं मित्राच्या बागेपाशी आली पुढच्या फळीतल्या एका रानडुकराच्या नाकात केस गेल्याने ते डुक्कर चांगलेच चा अस्वस्थ झाले बहुदा ते केस त्याला नाकात आतून टोचत असावेत आणि काही केला बाहेर निघत नसावेत आपल्या मोरक्याचे अतोनात हाल होत आहेत हे लक्षात येताच आणखी दोन तीन डुकरं पुढे सरसावली पण त्यांचीही अवस्था त्या मोरख्यासारखीच झाली आणि मग काय सर्वच डुकरांनी ही जागा धोक्याची आहे हे ओळखून तिथून पळ काढला ज्ञानेशची नामी युक्ती यशस्वी झाली मग गावातल्या डाळिंबाच्या बागा रानडुकरांपासून उद्ध्वस्त होण्याचे संकट टाळण्याचा एक का होईना पण मार्ग सापडू शकतो असे गावकऱ्यांना वाटू लागले कारण सकाळी ही बातमी सगळ्या गावभर पसरली होती सगळ्या गावकऱ्यांनी ज्ञानेशचे मनापासून कौतुक केले आणि ज्ञानेशला शाळेतून काढून टाकण्याचा विचार करणारे त्याचे गुरुजीही या कौतुक सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सामील झाले अगदी योगायोगाने या कौतुक सोहळ्यात सामील होण्याची संधी मला मिळाली मला त्या दिवशी ज्ञानेशच्या रूपात बालवयातला एक लोकवैज्ञानिक भेटला लोकांच्या जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी ज्ञानेशने जाणता अजाणता वैज्ञानिक पद्धतीने मार्ग शोधला होता समस्येकडे पाठ न फिरवता तिला सामोरं जाण्याचं धैर्य दाखवलं होतं ती समस्या इतर कोणीतरी सोडवेल अशी बघ्याची भूमिका न घेता स्वतः पुढाकार घेतला होता समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे काय नाही अशा काळजीत न पडता आपल्याकडे काय आहे यावर त्याची भिस्त होती रानातली डुकर आपल्याला कशी दिसणार अशा विवंचनेत वेळ न दवडता आपल्या गावातल्या सहजासहजी दिसणाऱ्या डुकरांवर त्याने लक्ष केंद्रित केले होते वैज्ञानिक परिभाषेत याला मॉडेलिंग म्हणतात बाहेरून महागड्या गोष्टी न आणता आपल्या गावातल्याच न्हाव्याकडच्या केसांचा डोकेबाज उपयोग ज्ञानेशने केला होता आपल्या आई वडिलांच्या दुःखात सहभागी होण्याची अपार संवेदनशीलता त्याने पोकळ शब्दातून नव्हे तर ठोस प्रयत्नातून दाखवली होती चिंता करणाऱ्यांच्या वर्तुळात निराश होऊन बसण्याचा विचार त्याच्या मनाला शिवला नव्हता आपल्या प्रयत्नांच्या प्रभावाच्या वर्तुळात जगणे त्याने पसंत केले होते त्याला या समस्येने इतके वेळ लावले होते की शाळेला दांडी मारण्याची केवढी मोठी जोखीम आपण स्वीकारत आहोत हे त्याच्या गावीही नव्हते त्याने डुकरांवर डुक्कर मुसंडी मारण्याचा गाढवपणा केला नव्हता कारण डुकर डुकरांसारखीच वागत आहेत तर मग किंबहुना म्हणूनच माणसाने माणसासारखे वागले पाहिजे आपले बुद्धिचातुर्य वापरले पाहिजे असा सूज्ञपणा ज्ञानेश्वाशी होता प्रश्न शक्तीने नाही तर युक्तीने सोडवला पाहिजे ही उपजत जाण त्याच्याकडे पुरेपूर होती समस्येच्या विरुद्ध अविचाराने शक्ती वाया न घालवता समस्येबरोबर म्हणजे डुकरांबरोबर राहून समस्या समजावून घेतली पाहिजे हा विवेक त्याच्याकडे कुठून आला असेल चिकाटीने निरीक्षण केले पाहिजे आडाखे के बांधून प्रयोग केले पाहिजेत त्यातून आपले आडाखे पडताळून पाहिले पाहिजेत आणि समस्या सुटेपर्यंत यश अपयशाची फिकीर न करता प्रयत्न करत राहिले पाहिजे अशी प्रगल्भ जाण ज्ञानेशकडे कशी आली असेल त्याला हे त्याच्या शाळेने शिकवले की बिनभिंतीच्या जीवनाच्या शाळेने ते काहीही असो पण ज्ञानेशने गावाची समस्या सोडवण्याचे अफलातून असे नवे कर्मशील ज्ञान निर्माण केले होते हे मात्र खरे त्या कौतुक सोहळ्यानंतर ज्ञानेशिवाय माझी भेट झाली नाही त्याचे खरे नाव आणि गावही मला आता आठवत नाही आता तो कुठे आहे काय करतोय हेही मला माहीत नाही जालना जिल्ह्यातील जाफराबाद परिसरात डाळिंबाच्या बागा खूप आहेत कदाचित तिथल्या एखाद्या गावातला तो असेल हा अंक ज्ञानेशच्या किंवा त्याच्या मित्रांच्या हातात पडेल का ज्ञानेश आम्हाला भेटेल का